ओके नमस्कार. आता आपण हा प्रोग्राम सुरू करू. तर प्रोग्रामचा उद्देश म्हणजे मी आता प्रवास करून आलेलो आहे, तर एक दिवस इथे भेट देऊन जाणार आहे परत दुसऱ्या प्रवासाला. त्याच्यात मला सगळ्यांना भेटायची इच्छा होती, पण अजून सगळेजण आलेले नाही आहेत. दुसऱ्या पावसाचा प्रॉब्लेम वगैरे असेल, पण काही काही मुख्य लोक आलेत. तर त्यातला पहिला आपण पहिला भाग म्हणजे आपण हे करायचं, एक ओम करू 3 वेळा. ओम स्टार्ट. ओके आता आपण प्रत्येकाने आपली एक मिनिट शॉर्ट इंट्रोडक्शन द्यायची. तर थोडंसं 1 मिनिट इंट्रोडक्शन सुरुवात आपली इंट्रोडक्शन द्यायची त्यांना ऐकून घेतो. अशोक बोके, माझा स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय आहे. त्या आर्थिक प्रमाणच काम करतोय आणि त्यांचे काही बऱ्याच क्षेत्राचं काम मी केलेलं आहे. पुस्तकाचे तोकडे वगैरे बहुतेक सगळे पुस्तकांची कव्हर त्यांनी केली आहेत आणि हे सगळं त्यांचंच काम आहे. वडिलांचं चित्र पण त्यांनीच काढलं, आई वडिलांचं पण त्यांनीच काढलं. ते अजून म्हणजे ऍक्टिव्ह आहेत, ते पूर्णपणे अजून ते ऍक्टिव्ह आहेत आणि स्टील ऍक्टिव्ह आणि ते ॲट द एज दररोज ऑफ 70 इयर्स. आणि ते मीन्स मोस्टली ही इज ऑलवेज ड्रॉइंग एव्हरी डे. Everyday he's drawing. So he's, whether you pay or not, he's going to draw always. माझ्या अभंग गाथेच्या भाषांतराच्या पुस्तकासाठी मोतीलालनी 42 चित्र काढून दिलेली आहेत. अतिशय सुंदर देवदेवतांची, तुकाराम महाराजांची चित्र. आता तुम्ही 2 2 फूट तितके चालता. तुम्ही अजून थोडा. हाँ दिसाल. वेरी गुड. आता तुझे इंट्रोडक्शन. मी दीपक फडणीस, केमिकल इंजिनियर, IIT दिल्ली, आणि 50 वर्ष इंडस्ट्री आणि MIT कॉलेज मध्ये प्राध्यापक. अशा अनुभव तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेचं इंग्रजीमध्ये भाषांतर करीत आहे. एक एक अभंग करून सध्या फेसबुकवर पोस्ट करतोय आणि त्याचे पुस्तक पण काढणार आहे 300 अभंगांचं. पंढरपूर वारी केली 2015 साली, त्यानंतर इंग्लिशमध्ये पुस्तक लिहिलं, ते अमेझॉनवर पब्लिश केलं, ते जगात 16 देशांमध्ये विकलं जात आहे आणि आता भारतात त्याचं मराठी आणि इंग्लिश दोन्हीही प्रसिद्ध केलं. मला संत साहित्याची फार आवड आहे. एवढंच. पुस्तक आणलंय का आता? नाही का? सरांच्या आणि माझी 10 वर्षापूर्वी झाली, तर सरांच्या घरी माझा हार्ट अटॅक आला. सरांच्या घरी सरांचं मार्गदर्शन मला लागलं आणि आपण व्यवस्थित पुढे कोण बदू कोण मी प्राध्यापक स्वाती त्रिभुवन, आबासाहेब गरवारे कॉलेजमध्ये 35 वर्ष मी जागृती हा विषय शिकवला ज्युनियरला. वाचनाची आवड आहे आणि सरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर मला योगाचं फार वेळ लागलेला आहे आणि मी रोज कमीत कमी 1 ते 1.5 तास व्यायाम करते आणि नाव आय एम रिटायर्ड. मला वकिलांकडे शिकायला आवडेल ड्रॉइंग, तुम्ही जर शिकवणार असाल तर मी शिकायला.
इज व्हेरी टफ टीचर आहे. वकील आहेत ना ते खूप टफ आहे, म्हणजे डॉक्टर तिथे संस्कृत मध्ये आहेत ना हे वकील चित्रकलेत आहेत. तुम्ही त्या पेठांकडे जे आता क्लास होणार आहे, पेठे आहेत ना ते आता रेग्युलर क्लास शिकवणार आहे दत्तवाडी मध्ये. दोन्ही एकच चॉईस टफ चॉईस. गणेश मोठ्यातच सांग गणेश. आता तुला सगळ्या भाषा यायला लागल्या, पूर्वी तुला भाषा येत नाही, मोठ्यांत सांग ना काय करते वगैरे सांग नाव. सांग ना हो मराठीतच किंवा कन्नड मध्ये सांग. कन्नड चालेल ना, कन्नड चालेल, कन्नड चालेल ना पवित्र, तिला कन्नड मध्ये सगळं चालेल. नाव तर सांग ना निदान. मागे तू भाषण दिलं होतं स्वतःहून, हो सांग तू तू म्हणलीस मला बोलायचंय म्हणून. आता बोल हा, नाही कन्नड मध्ये बोल ना. अगं त्याच्यात ट्रान्सलेट होतं आपोआप, त्याच्यात ट्रान्सलेट होतं आपोआप. इंग्लिश मध्ये हे सगळं आपण बोलतोय ते इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट होते तिथे. तू आता बोल, तुला कुठल्या भाषेत बोलायचं ते कुठल्याही भाषेत बोल. तू कुठल्या पण भाषेत बोल आणि पवित्र मराठी सांगेल काय का पवित्र. एक एक हा पवित्र सांग सर, सांग आधी कॉलेजची माहिती आधी सांग. हे पवित्र मोठ्यांदा बोला लवकर, पवित्र मोठ्यांदा बोल आणि आधी कॉलेजची माहिती सांग थोडी आणि मग तुझी सांग. असू दे सांग सर लवकर. हे ल तिकडे काय बघते काय काय करते. हा ट्रान्सलेट करते सांग कन्नड मध्ये तू बोल आणि सांगेल. माझं नाव पवित्रा चंद्रजी आहे, मी एक काठी मध्ये आहे. मोठ्याला सांग सांग कुठल्या शाळेत सगळं सांग. अजून सर आम्हाला योगा वगैरे शिकायचे, हा सर मी 4-5 वर्षे माझ्या मम्मीला काम करून बसा लागली. आणि बहिणीचं सांग ना, बहिणीचं नाव सांग. माझं बहिणीचं नाव प्रियांका आहे, ती 5 शिरा आहे. आणि कनकाचं सांग बघा. माझं बहिणीचं नाव कनका आहे, 7 वर्ष ती शुभ फक्त 10 वर्ष ती इकडे यायची. आता काय करते ते सांग. मेडिकल मध्ये काम करते कुठे बेंगलोर. अजून काय योगा मध्ये काय करते. योगा करते, योगा टीचर आहे ती, योगा टीचर होती, टॉप लेवल आहे ती, टॉप लेवल योगा टीचर आहे, नॉट ऑर्डिनरी एक्सेप्शन होते. अजून काय आता सांग प्रगती. ए प्रगती तुला इथे इथे येऊन 2-3 मिनिट बघ, ए सगळे स्पीच दे 3 मिनिट ते 5 मिनिट, ए कुठला पण विषय घे उभारून दे ना इकडे तोंड करून स्पीच. कुठल्याही विषयावर तू 3 ते 5 मिनिट बोल. माझं नाव प्रगती राजकर, मी 9वी शाळेत होते, आता मी 10वी पास झाले, मला 75% भेटले. आता मी कॉलेजला 9वीमध्येच आहे, तिथेच घेणार आहे. आणि मी सरांकडे
आठवी मध्ये आलते आणि मी पहिले या क्रीडा निकेतन स्कूल मध्ये होते. तिथे सर आम्हाला शिकवायला आले तेव्हा आम्ही त्यांना भेटलो आणि मग मी सरांकडे क्लास लावत होते योगाचे. आणि सर योगा छान शिकवतात आणि माझ्यासोबत माझ्या फ्रेंड्स पण होत्या. काही काही फ्रेंड्स येत होत्या, आता नाही आल्या. आणि कुठला विषय आवडतो वगैरे सांग ना. मला मॅथ्स आवडतो आणि मी योगा करते. मी रोज सकाळी 5 ते 6 योगा करते. अरे वा, कुठ बनायचं आहे, पोलीस काय बनायचं सांग. पोलीस आता कुठल्या साईडला घेतली ऍडमिशन? सायन्स ला, सायन्स ला. आणि माझ्यासोबत माझ्या काकू काका आणि माझे छोटे भाऊ वगैरे सगळे जण योगा करतात. तुला काय बनायचंय? मला काय सांगितलं होतं? पोलीस ऑफिसर. पोलीस ऑफिसर IPS मध्ये म्हणून तर इंग्लिश वाय पाहू ना. इंग्लिश वाय बोलू शकतो काहीतरी. चार वाक्य होते. चार वाक्य इंग्लिश मध्ये चार. माय नेम इज हा चालेल. माय नेम इज प्रगती पोतकरकर. आय एम 16 इयर ओल्ड आणि आय एम फ्रॉम घायली. आय एम योगा स्टुडंट. व्हेरी गुड. कोण कॅप्टन? हा कॅप्टन स्क्वेअर. हा म्हणजे माझं नाव दिलीप लिमाई आहे. मी दिलीप कुलकर्णी यांचा मित्र आहे. गेली काही वर्ष मी एकमेकांना सतत भेटतो, गप्पा मारतो आणि आज ते बऱ्याच दिवसांनी भेटले. एकाच दिवसासाठी आहे की त्यांनी असं जगभर भेटावं ही माझी फार जुनी इच्छा होती की आता पूर्ण होतीये. मला आनंद आहे असा फार. मी हेमंत जोगळेकर. हे पण मेलदार खूप जुना मित्र IIT पत्रकारचा. म्हणजे पुण्यातनं IIT खरगपूरला जाणार आहे खूप थोडे लोक असायचे, त्यामुळे तुमची ओळख व्हायची. त्यानंतर योगामध्ये सुद्धा आम्ही बऱ्याच गोष्टी बरोबर केलेले आहेत आणि आनंदी असा उद्भव आलो आहे. मी पतंजली योग समितीचा योग शिक्षक आहे. म्हणजे त्यांचा योग वर्ग एका जवळ चित्तरंजन वाटी काम होते. गायत्री परिवार म्हणून एक संस्था हरिद्वार मध्ये आहे. त्या संस्थेद्वारे गायत्री मंत्र यज्ञ याचा प्रचार आणि सर्व संस्कार घराघरात पारंपरिक पद्धतीने करायचे असं प्रयत्न करतात. त्याच्यातही मी काम करायचं पुण्याच्या बाहेर जाऊन ते माझं काम चालू असतं. त्या प्रकारे आणि अनुवादाचं काम आहे. मी करतो हिंदीचा अनुवाद मराठी. हिंदीतलं जे मासिक आहे गायत्री परिवार त्याचं मराठी अनुवाद प्रकारचे. सर माझं नाव गणेश उमाकांत फिले असं आहे. मी संस्कृतचा विद्यार्थी आणि शिक्षक आहे. माझी आणि नील मुंबई यांची ओळख जवळजवळ 50 वर्षांची आहे. मी साधारणपणे 1973 चौऱ्याहत्तरच्या सुमाराला पहिल्यांदा माझी ओळख झाली आणि ती खरी म्हणजे वर्ष टिकली. आणि त्यानंतर ते जे किस्से असे झाले ते नंतर 2008 मध्ये पुन्हा मला भेटले. म्हटलं त्यांचं काय खेळ तेवढा शिक्षण झालं कुठे आणखी ते न्यूझीलंडला येणार ते अमेरिकेत गेलं कुठे ते सगळं मला नंतर कळलं. मध्ये काही माहिती नव्हतं परंतु ते लक्षात होत होतं. आणि मग 8 पासून आता 24 वर्ष चालू आहे. गेली जवळजवळ 15-16 वर्ष आमची बऱ्याच प्रमाणात भेट होत असते आणि ते जेव्हा पुण्यात असतात तेव्हा तर दररोजच होते. पण एकी सुद्धा पुण्याबाहेर असताना सुद्धा आम्ही व्हॉट्सअप किंवा इतर मार्गाने फोनवरती वगैरे संवाद साधत असतो. आणि कशा प्रकारे आता पुढील संवाद राहील असा
आमचा काम चांगलं आहे. तुमचे काही पुस्तक लेखनामुळे असतं त्याच्यावरती काही त्यांना मदत केलेली आहे. तुम्ही करीन आणि त्यांना मी ग्रासन करतात अनेक प्रकारचं यश राहो अशा प्रकारची शुभेच्छा देत होतो. माझं नाव नील कुलकर्णी आहे आणि मी माझा जन्म देशमुखवाडी म्हणजे इथून साधारण 15 मिनिटावर झालेला आहे. तर माझे वडील मोठे योगी होते, त्यामुळे मला लहानपणापासूनच योगाचा संबंध आला माझ्याशी. आणि मला इतर पण अनेक योगाला लागणारी गोष्टी आपोआप मिळाल्या. म्हणजे मुख्य म्हणजे योगाचा जो वापर करतो तो त्या माणसाचं मी 30 वर्ष जीवन पाहायला गेलो, ते माझे वडील आहे. तर त्याच्यानंतर मग संस्कृतचे शिक्षक पण मला भेटले, तिथे मला भेटले. तिथे शिक्षक जे होते नाना भिडे, ज्यांनी आरएसएसची प्रार्थना केली, ते पण माझे शिक्षक होते शाळेत. नंतर मला अजून फिलॉसॉफीचे वगैरे पण काही काही वेगवेगळे शिक्षक भेटले. नंतर आयआयटीत पण मला बरेचसे मित्र भेटले, त्यातला एक हेमंत जवळेकर आहे, तो त्याचा माझ्यावर खूप इन्फ्लुएन्स झालेला आहे. आणि दुसरे पण काही शिक्षक होते, दुसरे काही विद्यार्थी होते, ते थापर्डे वगैरे, ते पण त्यांचा मला खूपच फायदा झाला. त्याच्या पुढे मग माझा अभ्यास अगदी लहानपणापासून चालू राहिला. मग ते माझा अभ्यास आणि मग पुढे इंजिनिअरिंग आणि अमेरिकेमध्ये व्यवसाय हे सगळं सांभाळून मी तो अभ्यास माझा कंटिन्युअसच राहिला. आणि मला लकीली म्हणजे शारीरिक ह्याच्यात मला 2-3 शिक्षक मिळाले, त्यातले एक अय्यंगार आहे. आणि बाकीचा मी अभ्यास तर चालू ठेवला. आणि मग ते पुढे पुढे मला कळलं की ते माझं मुख्य काम त्याच विषयामध्ये आहे. बाकी मग मग 1998 साली मी ते सगळं सोडून दिलं माझं इतर कामं, आणि सगळं योगावरच मी हे केलं. मग माझी योगाची स्वतःची सिस्टीम तयार केली मी आदी योग नावाची. आणि माझे बहुतेक सगळं काम हेमंत जोगळेकरने रिव्ह्यू केलेलं आहे, म्हणजे त्याचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यात आहे. आणि त्याच्यानंतर मी 2-4 ग्रंथ लिहिले. आणि शेवटी मी डॉक्टर थिटॅन बरोबर बराच वेळ घालवल्यानंतर मला संस्कृत मध्ये लिहिण्या एवढी माझी तयारी झाली. मी शेवटची 2 पुस्तकं संस्कृत मध्ये लिहिलेली आहेत सूत्र रूपाने. आणि बाकी मला गायनामध्ये वगैरे इंटरेस्ट आहे, पण त्या गायनामध्ये तेवढी माझी प्रगती नाहीये, पण थोड्या प्रमाणावर करू शकतो. आणि पण मी त्या गायनाचा उपयोग ओम म्हणणे किंवा योगाला लागणारं जे पठण आहे त्या पठणात त्याचा वापर करून घेतलेला आहे. तर सध्या माझं आता आदियोग पुस्तक बहुतेक सगळं युरोपियन लँग्वेज मध्ये झालेलं आहे, आणि आता ते हिंदीमध्ये मी करतोय. त्याचं कारण सुद्धा 2-4 जणांनी मला पूर्वी सांगितलेलं होतं, पण ते मी ते पुढे पुढे करत होतो, कारण मला हिंदी मुख्य म्हणजे हिंदी लिहिण्याची सवय नसल्यामुळे, आणि किंवा हिंदी कोणी घेईल विकत असं वगैरे काय वाटलं नाही मला, म्हणून हिंदीच्या ह्याच्यात पडलो नाही. पण मागच्या वेळी मी जेव्हा इथे आलो तेव्हा कॅप्टननी मला हिंदी ते करण्यासाठी खूपच एका प्रकारे त्रास दिला थोडा, त्यामुळे मग मी हिंदी करायला लागलो. ते हिंदी मला इंग्लिश पेक्षा स्लो होते, तर मी ते 4 पार्ट मध्ये करणार. त्यातले 3 पार्ट आता कम्प्लीट झालेले आहेत. त्याचं कव्हर पण लिओच करणार आहे. लिओ म्हणजे बोकी, लिओ नॉट द बिंची. तर ते आता ते माझं काम चालू आहे. आता मी बरेचसे माझे 19 देश झालेले आहेत शिकवून ऑलरेडी, आणि 45,000 विद्यार्थी माझे झाले आहेत शिकवून. 1200 वर माझे टीचर आहेत इंटरनॅशनल लेवलचे. आता मी हळूहळू माझं काम कन्सॉलिडेट करतोय, कारण मला काही अतिशय चांगले स्टुडंट मिळाले. त्यातले एक स्टुडंट इटलीमध्ये, एक जर्मनमध्ये, एक 2-3 फ्रेंच पण आहेत. तर त्या सगळे एकत्र आलेले आहेत ऑलरेडी, ते 10 जण एकत्र आलेले आहेत, म्हणजे त्यांनी एक ग्रुप तयार केला आहे. तर ते माझं आतापर्यंत जे काम आहे ते लकीली काय झालंय की मी इंजिनिअरिंग मध्ये असल्यामुळे मला त्या ऑडिओ व्हिडिओ ची माहिती झाली, आणि मग मी त्या ऑडिओ व्हिडिओ मध्ये रेकॉर्ड केलेलं आहे माझं बरंचसं काम. तर तो सगळा डेटाबेस आता इंटरनेटवर आहे, तर ते सगळा तो डेटाबेस हे करणार आहे, म्हणजे सॉर्ट आउट करून त्याचं डिव्हिजन वगैरे होणार आहे. ते 10 जण ते काम करणार आहेत. तर बहुतेक मी आता काही दिवसांनी माझं सगळं काम केरळमध्ये माझं इंडियन सेंटर आहे, नंतर इटली, ग्रीस, इटली आणि इंडिया आणि हे कॅलिफोर्निया, तिथे माझी रेसिडन्स आहे. ह्याच्यावर फोकस करणार आहे जास्त. बाकीच्या ठिकाणी जसं वेळ मिळेल तसं जाणार. तर
लिखाण आणि ते माझा जो डेटाबेस होता, डेटाबेसचे सगळं डिव्हिजन करून त्याचं ऑर्गनायझेशन करण्याचं काम सुरू झालेलं आहे ऑलरेडी. तर एवढीच आता माझी माहिती सांगतो. पण मला तिथे सगळ्यांचाच फायदा झालेला आहे. ट्विटरमुळे मला खूपच फायदा झाला. ढोबळेकरचा माझ्यावर खूप सॉलिड इन्फ्लुएन्स आहे. लिओरी सगळा माझा आर्ट वगैरे, आणि लिओरी जरी नुसतं आर्ट ते केलं, ते त्यांचं जे चित्रकला पाहून मला माझ्या योगामध्ये फायदा झाला आहे. ते चित्रकला सारखं करत असतात, ते दुसरं काही करतच नाही. त्यामुळे मला असं कळलं की तिथे ते आपल्याला शिरसुगम आसनम करावं लागणार आहे, त्याशिवाय ते होणार नाहीये. तर ते आणि त्यांची जी पत्नी आहे ती पण योगामध्ये आहे. त्याच्यानंतर आता फडणीसची ओळख माझी आता रिसेंटली झाली आहे. बट फेसबुकवर मी एकदम तुकाराम वगैरे हा शब्द बघितला, त्यामुळे मी ते फेसबुकचं वाचल्यावर मला कळलं की तुकारामाचे अभंग ट्रान्सलेट करतोय. म्हणजे मग त्याच्याशी मी कॉन्टॅक्ट केला आणि मग मला ह्यांनी सांगितलं की त्याचं एक पुस्तक त्याचे चित्र काढतायत लिओने. तर ते काढल्यानंतर मग मला त्याच्याशी मैत्री करण्याची इच्छा आली. तो लगेचच मला भेटायला आला. मग त्याची माझी चांगलीच मैत्री झाली लगेच. आणि नंतर ही मुलगी मी खूपच वर्ष ओळखतो, तिला माझ्याकडेच राहायचं म्हणत होती. छोटी होती पवित्रा त्यावेळी. प्रगती त्या शाळेमध्ये ती हुशार वाटली म्हणून मी तिला तिथून काढली, त्या म्युन्सिपाल्टीची शाळेतून. म्हणजे तिला नूतन मराठीत भरली. तर ती पहिल्या 3 मध्ये आते त्या आहे. म्हणजे तिची प्रगती तेवढं चालू आहे, पण तिला अजून अभ्यास करायला पाहिजे. ती थोडी आळशी आहे, ती अभ्यास कमी पडतोय. ती आता तिकडे राहते दाहिरीच्या पलीकडे. तिला इकडे आणण्याचा माझा विचार आहे. तर माझी एक लंडन मधली स्टुडंट आहे, ती म्हणाली की तिला जर काही खर्चाचा प्रॉब्लेम आला तर करायला तयार आहे. मी करतोय माझ्याकडून, पण ती अजून तिला ते तिच्या वडिलांना आम्ही कन्व्हिन्स करतो की ते इकडच्या बाजूला जर आले तर तिचा अभ्यास जोरात होईल. पण ती आता जिथे राहते तिथे वातावरण खूप वेगळं आहे. ते सगळं आहे. आता प्रगतीची आई आली आणि बडी पण आले, भाऊ पण आले. सर काका तुमचं हे सांगा इंट्रोडक्शन जोरात. राजू पकडतात नाही काय काय करतात सगळं सांगा. कंपनीमध्ये जॉब करतोय, मास फार्मर कंपनीमध्ये. मी ती कंपनी पण डायरी मध्येच आहे. सिटी मध्ये येणार का नाही ते सांगा. येणार कधी सौकरी आता प्रगतीचं लग्न झाल्यावर याल तुम्ही. छोटा तुझं सांग आता. छोटा चित्रकला वगैरे सगळं सांग. मोठ्या घर मी ताई कुठे गेल्या? आता सगळं सांग आजपर काय सांगायचं ते. दिनानाथ मधून त्या इतक्या लांब येतात आम्हाला मुलीच्या ह्याच्यासाठी. मी त्यांना म्हणलं तुम्ही इथे आला तर दिनानाथ लगेच जाता येईल आणि भाडं वगैरे आपण बघू. ते तिच्या वडिलांवर अवलंबून त्यांचं काम तिथे आहे, त्यामुळे ते इकडे ते. एनिवे तर आता आपण हा सेकंड इंट्रोडक्शनचा भाग संपलेला आहे. तर आता प्रगती आणि पवित्रा योगा वेगळी करून दाखवू. हे दाखव ना मॅट ठेवू का काय तुला करायचं ते हे इथे करणार तिकडे. हा तिकडे बघायची गरज नाही. रीड कर चांगला. अजून काही पश्चिम बोलताना काही नाही. ए अजून एक दाखवून धावडासन नाही धावडासन चांगला चालू. दुसरं काहीतरी दाखवा लवकर. मयुरासन कर दुसरं दाखव ना. तुला येते सगळं ना असे बोलताना चालतो. मच्छेंद्रासन मच्छेंद्रासन माहिती असं बाजूला. हा
हां कर कर ना इनकार पूर्ण असं असतं एवढंच. हे काय विसरते कसं कर तू प्रॅक्टिस नाही करत मग कर ना तू अजून काय प्रॅक्टिस करते एकच सारखा वृक्षासन मध्ये राहते पुढचं काय करते ते प्रॅक्टिस दाखव ना दुसरं कुठलं करते ते दाखव लाजायचं अजिबात नाही आता आठवीत का नववीत गेली तू लाजायचं नाही आता नववीत गेली तू आठवीत हां मग हायस्कूलला गेले ना लवकर दाखव ना पुढचं सर बसले नाहीत सरांना माहिती आहे तुझे सर कुठलं पण दाखव तुला हवे ते हे सोडून विचार करायला वेळ पाहिजे का थोडा प्रगती दाखव प्रगती ते दाखव तिचा विचार करायचा दाखवायचाच आहे गिफ्ट नाही मिळणार गिफ्ट गिफ्ट त्यांचं कोणी तो अर्थातच करत होती दाखवल्याशिवाय कसं कळणार लोकांना दुपार करूया लवकर बसणार खूप आलं अर्ध क्षेत्राचं येतं का तुला मिस्टी हा हेडसेट काही नाही होत काही होत नाही तर ते आत झाली ते एक कर का लवकर काय लवकर का अजून अर्धा अर्धा मिनिट येणार हेडसेट कोण दाखवते टी शर्ट देऊ तुला आज घालायचं दुसरं काही हे छोटा तू काय दाखवणार आहे चित्र आणलीस तू तुझं प्रदर्शन केलं तर त्याच्या काही काही आणलंयस का दाखवायला तुला काय म्हणलो होतो मी चित्र आणायचं म्हणून दाखवायला अरे असं अजून कोण आहे अजून कोणाला दाखवायचं ते दाखवायचंय का पवित्राची भेट झाली आता तुम्ही तिला पाठवत नाही त्यामुळे ती हे झाली आता एकदम तिला तबला वगैरे येतो तबला आणि पेटी शिकते ती हो ती त्या कलावती आश्रमात जाते कन्नड आश्रमामुळे पेटी आणून दाखवायची का दाखव ना पटकन कसे मत दाखव चक्रासन दाखव सर हा चक्रासन दाखव ना आता तीन दाखवत ते तू खालून बघ हा तुला मॅट हवे का मॅट हवाय हा व्हेरी गुड मग चांगलं गेलं चपल कधी दाखवायचं काय ठेवाय व्हेरी गुड आता आपला दुसरा भाग संपला आता तिसरा भाग गिफ्ट देणे सगळ्या पवित्राला कमी गिफ्ट द्यायची किती कमी लागली कोविड मध्ये इथे 26 मुलं होते 2 वर्ष हे शिकवत होतो आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत
तेच खाणं वगैरे होत होतं जवळजवळ. मग वेगवेगळ्या बॅचेस व्हायचे. नाही बॅचेस नाही, ज्याला यायचं तर सारखे इथेच राहायचे ते. त्याच्यामुळे यायच्या सगळ्यांच्या ओळखी झाल्या ना. कारण त्यांना शाळा नव्हती आणि होमवर्क वगैरे काही नाही, त्यामुळे तुला स्ट्रेस वगैरे काही नाही, सगळा फोकस झाला. त्या चार जणी फार अतिशय उच्च दर्जाचे टीचर झाल्या. एक 8 वर्षाचा टीचर झाला, अरे म्हणजे शिकवू शकत होता तो 8 वर्षात. तो स्विमर होता. तो म्हणला म्हणे मला स्विमिंग केल्याशिवाय काही हेच वाटत नाहीये. त्याला मग त्याचे वडील म्हणले योगा करतो. तर योगामध्ये इतका जोरात केलं की तो हे झाला टीचर. फोटो यायचं किती आत फोटो लावले. मी यायला पाहिजे का काय गो? आता परत पुण्याला कधी पुण्याला आता 15 ऑगस्ट, हो आणि 15 ऑगस्ट साजरी करायला आणि मग 22 ला जाणार. 7 7 दिवस आहेत हो सर ना आमच्या घरी आहे. येईल ना. हाँ ये तो ठीक आता आपण ट्यूबचा प्रोग्राम करणार आहे. आपण हा प्रोग्राम तिथेच्या हस्ते बघूया. इथे उभे राहिला तरी चालेल. हे सगळं सगळं ह्याच आहे पवित्र. हो त्याच्या आत गेल्यावर सगळं ठरवूया. स्पोर्ट्स स्पोर्ट्स आता चित्र का चित्रकलेचं सामान आहे व्हिडिओ कॅमेरा आहे. ह्याच्यामध्ये व्हिडिओ कॅमेरा आहे. आता सगळं अभ्यास करून ट्राय करायचा. कळलं का? 4 5 महिने लागतील सगळं रेकॉर्डिंग वगैरे होईल. कळलं का? कोण राहिला बॉडी तुझी तीन पेज फोटे नाही राहिले सगळ्यांना तू वाट नेटवर्क आता आपण हेमंत जोगळेकरला इथे बोलवू आणि फडणवीसचा सत्कार करायचा. तुमचं अभंगाचं पुस्तक दिल्याबद्दल. नाही आपण फोटो काढलेच नाही. फोटो काढ ना दीपकचा. दीपकचा सत्कार करायचा. तुकाराम महाराजांचं सगळं वाङ्मय जगभर होत होत.
फोटो काढ छान पैकी पुढे या, ते लाईट तुमच्या अंगावर यायचंच नाही, लाईट येऊ द्या, लाईट अंगावर येऊ दे. लाईट येत नाही, येते हा चेहरे दिसणार दीपक नाहीत, हा लाईट आला पाहिजे, चेहरे दिसणार नाहीत, नाही चेहरा इकडून दिसणार, जरा जवळ इकडे इकडे तो अर्थात इकडे दिसतोय ना, ते गळते झाले इकडे, इथे तुम्ही उभे राहा म्हणजे ते मागे येईल म्हणजे लाईट येईल आणि लाईट अंगावर. हा आता इकडे तोंड करा. धन्यवाद हेमंतराव, धन्यवाद. तुमची दोघांची ओळख झाल्यामुळे मी स्वतः धन्य झालो. सुनील कुलकर्णी यांचं त्यांची दोस्ती म्हणजे एक एकदम वेगळ्याच लेवलला आहे, मला फार आनंद आहे. आणि बोकेल सर तर अगदी म्हणजे इतकी सुंदर त्यांची कला आहे की काही त्याचं वर्णन करण्यापेक्षा त्यांची चित्र प्रत्यक्ष बघा. माझं गाथेचं पुस्तक पब्लिश झाल्यावर तुम्ही प्रत्यक्ष 42 चित्र त्याच्यात बघा. हे जे समोर बसून केले, हो समोर बसून होतो कॉलेज. आणि साध्या खडूच्या खडूमध्ये गेलेला शॉक्स आहे. हेमंत जवळ हेमंत जवळ माझ्या माझ्या सगळ्या गावामध्ये माझ्या कामामध्ये हेमंत जोगळेकरच पर्सेंटेज खूप मोठ आहे, त्याला मी गिफ्ट देणं म्हणजे ते गिफ्ट देऊ शकत नाही, शकत नाही. पण आता काहीतरी गिफ्ट द्यायची म्हणून आपला हा योगाचा एक बॅग आहे, त्याच्यामध्ये पोझेस वगैरे आणि एक अंधेरी दोन तर बाई दिली पण छाया जाते. तर आता त्रिभुवन तुम्ही आजच पेटे आले होते ते सुरू करणार याच्याकडे तुम्ही माझ्याकडे हाते दोन दिवस समजा उशीर. आता आपण रिफ्रेशमेंट करू चालेल. इथे आपल्याला असं आश्चर्य वाटेल की जे नील कुठे कुठे जातात त्यांना लोक भेटतात आणि त्यांना ते काय शिकवत असतील जगभरच्या लोकांना. योग आपण जर शिकतो सगळे जण शिकतात तर यांचं काय म्हणजे विशेष काय करत असतील की ज्यामुळे त्या लोकांना वाटतं की यांच्याकडनं शिकत राहावं. आणि म्हणजे जन्मभर सुद्धा शिकायला तयार आहे यांचं प्रत्येक गोष्टीचा मुळाशी जाण्यासाठी तयारी आहे की त्याच्यामुळे योग शास्त्र इतकं घासून घासून जुनं झालेलं शास्त्र आहे पण त्याच्यातून सुद्धा त्यातली रत्न अशी एक काढता येते त्यातनं. जसं न्यूटन झाडाखाली बसला होता आणि ते फळ खाली पडलं तशी फळं सगळीकडेच पडतच असतात पण त्यांनी त्याच्यावरनं मोठा नियम शोधून काढला. तसं हे नील आपले आपल्यासाठी सामान्य वाटतायत पण ते खूप मोठं काम करत आहेत आणि असे मूलभूत त्याला म्हणता येत असं ईश्वर प्रणिधान म्हणून ते त्यांचं काम आहे. ते तर मला वाटतं की सर्व जगाला मार्गदर्शक ठरेल असं आतापर्यंत कोणीच न केलेलं असं आहे. तर ही जाणीव आपल्याला राहत नाही कारण आपण त्यांना हे कृष्ण हे यादव हे सखे की असं भगवद्गीतेत जसं म्हटलंय तसं आपण त्यांना अति परिचय आवडण्या होते आपल्याकडून पण त्यांचं काम खूप मोठं आहे मूलभूत आहे म्हणजे त्याला आपण शक्य तेवढी मदत करूया आणि त्यांना शुभेच्छा देतो. त्या माझं सगळं काम जे आहे ना ते माझ्या वडिलांपुढे आहे जीवाला पूर्ण खात्री आहे. हा प्रसाद आहे माझ्या वडिलांच्या आशीर्वादामुळे ते काम मला झालेलं आहे. ते अजून पुढे होईलच. मला सगळ्यात त्याच्यात खूप आवडलं म्हणजे असं आहे की मी पतंजली योगसूत्र पूर्ण वाचलं आणि त्याच्यात ईश्वर परिधान हे फक्त थोडेसे जे श्लोक आहेत त्याच्यात स्पष्ट लिहिलंय त्यांनी की ईश्वर केवळ ईश्वर परिधानानं ईश्वर प्राप्ती होऊ शकते. त्यामुळे नील यांना असं वाटलं की याला पतंजलीनं फार जास्ती इलाबोरेट केलं नाहीये पण ह्याच्यावरती स्वतंत्र पुस्तक लिहिणं आवश्यक आहे आणि त्यांनी त्याच्यावर रिसर्च करून संस्कृतमध्ये ते लिहिलं
याचं फारच मोठं म्हणजे कार्य त्यांनी केलेलं आहे आणि थेटे सरांनी त्यांना जे गाईड केलं आहे त्यामुळे आम्हाला थेटे सरांबद्दल खूप आदर आणि अभिमान वाटतो. आता तुमच्यापैकी एकाने तरी संस्कृतचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करावा सर, म्हणजे मग थेटे सरांना आवडेल. आणि थेटे सर आता इथे सिंहगड रोडवर राहायला आलेले, त्यामुळे एक्सेसिव्ह वाटेल ते सिंहगड रोडवर आहे सर. ओके, अजून काही लोक येऊ शकले नाही आहेत, तर आता आपण हा रेकॉर्डिंग बंद करू आणि रिफ्रेशमेंटला सुरुवात करू. सर प्रगती ते नाही कॉलेज घे त्याच्यामध्ये आणि ते डिश वगैरे ते दिला. तुम्ही कधी याच्या तिच्या दिनानाथ हॉस्पिटलला गेला त्याच्या रेस्टॉरंट मध्ये या तुम्ही दोघी दिसली पण त्या फ्री वगैरे काही देऊ शकत नाही. नवीन बिल्डिंग हो नवीन नवीन मध्ये आणि त्या या गॉडेजचे ना तिला काही बोलताच येत नव्हतं, म्हणजे फक्त कन्नड मध्ये थोडं बोलू शकतो. आता तिला मराठी हिंदी वगैरे सगळं येत होती, ती घराच्या बाहेर पडलीच नव्हती आजची वाट. तीन मुलं झाल्यावर फक्त जास्तीत जास्त कोपऱ्यापर्यंत आता ती सगळं इंडिपेंडेंट करू शकते. आणि मग जाते कशी ती चालत जाते, पहिल्यांदा चालत जात होती, आता वाटते टू व्हीलर घेते ती नाही चालत जाऊ शकते. तिथून जवळ आहे तिला, ती दत्तवाडी तो मात्र पण क्रॉस केला की लगेच तर ते त्यांना पण करायला सांगते की पण या बाहेरून ती येतात. आदित्य तुझ्या बरोबर इंग्लिश ची प्रॅक्टिस केली होती का तिला? केली होती, अजून करते का? आता जवळच करत जा, तुला चांगलं इंग्लिश आलं की ती मोठी पोलीस ऑफिसर इंग्लिश मिडियम म्हणजे ती पोलीस ऑफिसर बनेल होती. दररोज तिला इंग्लिश मध्ये बोलायचं तिच्याशी, मराठी बोलायचंच नाही तुला. तुलाही प्रॅक्टिस होईल काय, तयारी आहे ना तू पण? नाही तर दोघी ते इंग्लिश बोलणार, तू मराठी बोलणार. भरपूर देत असते करणे ना. चार बटन चार बटन पडलं चहा हवाय कोणाला? तू करत नाही सोडतो हा दाखवत खाली पण